राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तीन वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ, रोजंदारी, कामगार पद्धती इत्यादी 17 मागण्यांसाठी मागील 4 दिवसांपासून पुकारलेला संप सुरू आहे. मागतो आम्ही हक्काचं, मागतो आम्ही हक्काचं, मागतो आम्ही कष्टाचं. तिथे जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा बोलवणं केलेलं आहे, त्या सगळ्यांना माहिती असू द्या. मी एवढेच आपल्यापर्यंत पोहोचवतोय. संयुक्त कृती समितीचे प्रमुख जयेंद्र थूळ यांनी तब्बल 42,000 कंत्राटी कामगार का संपावर आहेत याबाबतची माहिती देत संपावर शासनाचं लक्ष वेधलं. माझं नाव जयेंद्र थूळ, मी महावितरण मध्ये काम करतो. महावितरण मध्ये वीज कंत्राटी कामगार संघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी संघटनेचं नेतृत्व करतो. आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीचं हे आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाचे टप्पे वेगवेगळे होते. 5 टप्पे म्हणजे द्वारसभा, जिल्हाधिकारी, आपले लोक प्रतिनिधी यांना पत्रव्यवहार करणे, असे 5 टप्पे झालेत. आणि आता आपली 6व्या टप्प्याला सुरुवात आहे. 6वा टप्पा असा होता, बेमुदत आंदोलन होतं, त्याच्यामध्ये आमचा आजचा 3रा दिवस आहे. तर शासनाकडे आपली एवढीच मागणी आहे, पगारवाढ मागणी आहेच, पण ही पूर्वीची युनिमार पद्धत जी होती म्हणजे नॉमिनल मस्टर रोल, ही संकल्पना शासकीय आहे आणि ती त्याच्यामध्ये काय डायरेक्ट माणूस परमनंट होतो असा सुद्धा विषय नाही आहे. ती संकल्पना परत आणून जे एक ठेकेदार आहेत, ते ठेकेदार प्रत्येक कंत्राटी कामगारांच्या जे काही नुकसान करतायत, पिळवणूक करतायत, ती कुठेतरी थांबवावी, हीच आमची मोठी कळकळीची विनंती शासनाला आहे. आणि त्याच्यासाठी उभं पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. जर त्यांनी युनिमारचा जर मुद्दा चालू केला किंवा या कंत्राटी कामगारांना कसं घेता येईल, राजस्थानमध्ये झालंय, हरियाणामध्ये झालंय, ओडिशामध्ये झालंय, या धर्तीवरती कसं घेता येईल. शिवाय बावनकुळे साहेब ऊर्जामंत्री असताना त्यांनी ज्या 2 समित्या गठीत केल्या आहेत, भाटीय समिती आणि रांधळे समिती, या समितीचे सुद्धा अहवाल आलेले आहेत शासनाकडून. ते जरी अहवाल त्यांनी आटळले तरी सुद्धा या कामगारांचं बरेचसा म्हणजे फायदा होईल आणि कंपनीचा सुद्धा फायदा होणार आहे त्याच्यात. तर त्यांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा. जोपर्यंत निर्णय देत नाहीत, पेमेंट वाढवायला तयार आहेत, पण निर्णय जोपर्यंत हा कामगारांचा कसं त्यांना कंपनी सामावून घेता येईल हा निर्णय किंवा कॉन्ट्रॅक्टर बाजूला करत नाहीत, तोपर्यंत आपलं हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. एवढं मी बोलतो आणि इथे